लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राणी एकटीच तिच्या रूममध्ये बसलेली असते. तिला सतत सिंधूचं बोलणं आठवत असतं की जर राघवला पुरावा सापडला तर मी हे लग्न करणार नाही, आणि त्यामुळे ती खूप अस्वस्थ होते. त्याचवेळी सिंधू त्या ठिकाणी येते. ती राणीला विचारते की तुम्ही मला आत्ता इथे का बोलावलं. त्यावर राणी म्हणते की तुला माझा नवरा, माझा संसार, माझं कुटुंब माझ्यापासून हिरावून घ्यायचं आहे ना, पण लक्षात ठेव मी असं काही होऊ देणार नाही. त्यावर सिंधू तिला सांगते की मला असं काही करायचं नाही आहे, पण राणी तिच्या कोणत्याही बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. ती सिंधूला म्हणत असते की तू मला केलेलं प्रॉमिस मोडू नको, त्या विशालसोबत गुपचूपपणे लग्न कर, नाहीतर माझ्या इतकी वाईट दुसरी कोणीही नसेल. आणि त्यावर सिंधू तिला स्पष्टपणे सांगते की जर राघवला विशालच्या विरोधात पुरावा सापडला तर मी स्वतःहून हे लग्न मोडेल, आणि जर त्यांना विशालच्या विरोधात पुरावा सापडला नाही तर मी नक्की लग्न करेल. मात्र राणी म्हणत असते की सिंधू तुला काही वाटत नाही का ग, जर विनूला कळलं की त्याच्या डॉक्टर काकूंमुळे त्याचे आई बाबा वेगळे झालेत तर काय वाटेल त्याला. त्यावर सिंधू म्हणते की त्याला काही वाटणार नाही कारण तो लहान आहे, पण प्लीज तुम्ही त्याच्या मनात काही भरवू नका. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे तो विशाल हसतच काजलला सांगत असतो की त्या मूर्ख राघवने माझं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे. आणि ते ऐकून काजल घाबरते. ती विशालला समजवण्याचा प्रयत्न करत असते की तू असं करायला नको होतं, पण विशाल हसतच म्हणतो की त्याला माझ्या विरोधात कोणताही पुरावा सापडणार नाही. त्याने कितीही प्रयत्न केले तरी त्याला आपल्याबद्दल काहीच समजणार नाही. मात्र त्याचवेळी राघव त्या ठिकाणी येतो आणि तो विशालला अरेस्ट करतो. त्यामुळे काजलला तर धक्काच बसतो. ती राघवला विचारत असते की हे काय करताय तुम्ही. त्यावर राघव म्हणतो की आता जे काय बोलायचं आहे ते पोलीस स्टेशनला गेल्यानंतरच बोला. त्यावर विशाल म्हणतो की मला माझ्या वकिलांसोबत बोलायचं आहे, पण राघव म्हणतो की आता सगळं काही पोलीस स्टेशनला, आणि तो विशालला घेऊन तेथून जाण्यासाठी निघणार. इतक्यात सिंधू त्या ठिकाणी येते. ती राघवला विचारते की हे काय करताय तुम्ही. सिंधूला असं अचानक समोर आलेलं बघून राघवसुद्धा घाबरतो. तर सिंधू त्याला सांगते की सोडा विशालला, आणि त्यामुळे मग नाईलाजाने राघवला विशालला सोडावं लागतं. तर विशाल खूप आनंदाने म्हणत असतो की बरं झालं सिंधू तू इथे आली, आणि आज तू माझी बाजू घेतली हे बघून मला खरंच खूप छान वाटलं. मला खात्री आहे आपल्या दोघांचं फ्युचर खूप ब्राईट असणार आहे. पण सिंधू म्हणते की आज राघव चुकत होते म्हणून मी तुमची बाजू घेतली, पण जर तुम्ही चुकत असाल तर मी राघवची बाजू घेणार. आणि मी तुम्हाला अजूनही सांगते की जर तुम्ही खरंच काही चुकीचं काम करत असाल तर आत्ताच कबूल करा, उगाच राघवला चॅलेंज देऊ नका कारण ते तुम्हाला महागात पडेल. आणि सिंधूचं हे बोलणं ऐकून विशाल रागातच तिच्याकडे बघू लागतो. आणि मग त्यानंतर सिंधू राघवला घेऊन घरी जाते. घरी गेल्यानंतर राघव सिंधूला विचारत असतो की मी विशालला अरेस्ट करण्यासाठी गेलो हे तुला कोणी समजलं. त्यावर सिंधू म्हणते की मला विशालने सांगितलं. राघव म्हणतो की ते शक्यच नाही आहे कारण मी त्याला तेवढा वेळ दिलाच नाही. आणि मग तो पुन्हा सिंधूला तोच प्रश्न विचारतो. त्यामुळे सिंधू म्हणते की मला तुम्हाला ओळखता येतं राघव, तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडला होता तेव्हाच मला कळलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, म्हणून मग मी तुमच्या पाठोपाठ आले. आणि सिंधूचं हे बोलणं ऐकून राघव म्हणतो की मग नको ना करू त्या विशालसोबत लग्न, तो चांगला माणूस नाही आहे. मात्र सिंधू त्याला विचारते की हे तुम्ही मला कोणत्या अधिकाराने सांगताय. आणि त्यावर राघव काहीच उत्तर देऊ शकत नाही, काय बोलावं त्याला सुचत नाही. तर सिंधू मनाशी म्हणत असते की राघव मला माफ करा, मला माहिती आहे तुम्हाला किती वेदना होत आहे, किती त्रास होत आहे, पण मी हे सगळं काही फक्त मधुताईंसाठी आणि तुमच्यासाठीच करत आहे. तर दुसरीकडे सिंधूचं लग्न होणार म्हणून ऋतुजा आनंदात असते. तर रुक्मिणी तिला सांगते की एवढी खुश होऊ नको कारण हे सिंधूचं लग्न आहे, कधी काय होऊ शकतं आपल्यालाही माहीत नाही. त्यावर ऋतुजा म्हणते खरं आहे वहिनी, आणि त्यातच गुरुजींनी सुद्धा सांगितलंय ना की सिंधूच्या जीवाला धोका आहे, पण मग आता आपण काय करायचं. त्यावर रुक्मिणी म्हणते की खरं तर हे लग्न व्हावं अशी माझी इच्छा आहे, पण सिंधूच्याही जीवाला कोणता धोका निर्माण होता कामा नये. आपण नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढूयात. आणि त्यांचं बोलणं सुरू असताना रेश्मा त्या ठिकाणी येते. त्यामुळे रुक्मिणी गप्प बसते. ती रेश्माला चहाचा ट्रे तिथे ठेवायला सांगते आणि तिथून जायला सांगते.
पण रेश्मा लपून त्या दोघींचं बोलणं ऐकत असते. रुक्मिणी ऋतुजाला म्हणत असते की या रेश्माला जरी सगळं काही माहिती असलं ना तरी माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाही आहे. आणि त्यावर ऋतुजासुद्धा हो म्हणते. आणि त्या दोघींचं असं बोलणं ऐकून रेश्माला वाईट वाटतं. ती म्हणते की मी तुमच्यासोबत एवढी चांगली वागूनही तुम्ही माझ्याबद्दल असा विचार करताय ना, ठीक आहे. आत्तापर्यंत तुम्ही माझा चांगुलपणा बघितला, आता वाईटपणा बघा. आणि मग ती सिंधूच्या पत्रिकेचं रहस्य राघवला सांगायचं ठरवते. दुसरीकडे राघव एकटाच त्याच्या रूममध्ये बसलेला असतो, घडलेल्या प्रकाराचा विचार करत असतो. त्याचवेळी अन्वी त्याच्यासाठी कॉफी घेऊन त्या ठिकाणी येते. ती राघवला विचारते की काय झालं मामा. त्यावर राघव म्हणतो की अन्वी मला असं वाटतंय की मी घरातील सगळ्यांचाच विश्वास गमावला आहे, पण मला त्याने काही फरक पडत नाही. कारण सिंधूवर माझा विश्वास होता, पण आता सिंधूचा सुद्धा माझ्यावर विश्वास नाही आहे. विशाल एक वाईट माणूस आहे, तो तिला फसवतोय. हे सिद्ध करण्यासाठी तिला प्रूफची गरज आहे, आणि तिला मी प्रूफ कसा देऊ तेच मला कळत नाही. खरं तर सिंधूचा विश्वास माझ्यासाठी स्ट्रेंथ होता, पण आता मला खूप काळजी वाटत आहे. आणि त्यावर अन्वी त्याला समजावते की मामा आपण नक्कीच काहीतरी पुरावा शोधून काढूयात. आणि मग ती राघवला हे सुद्धा सांगते की मामा खरं तर या लग्नामुळे सिम्मासुद्धा खुश नाही आहे, तिच्या चेहऱ्यावरून ते दिसतंय. त्यावर राघव म्हणतो की मलासुद्धा ते जाणवलं आणि मी तिला अनेक वेळा विचारण्याचा प्रयत्नही केला, पण ती काही सांगा तयार नाही आहे. ती नक्की कोणत्या दडपणाखाली आहे तेच कळत नाही. आणि त्यावर अन्वी म्हणते की मामा या अशा परिस्थितीमध्ये आपण एकच काम करू शकतो, आपल्याला लवकरात लवकर त्या विशालच्या विरोधात पुरावा शोधायला हवा, म्हणजे हे लग्न मोडेल. आणि त्यावर राघवसुद्धा हो म्हणतो. आणि मग त्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की काही दिवसांपूर्वी विशालने 2 मंगळसूत्र खरेदी केली होती. आणि त्यावरून ते अंदाज बांधतात की विशालने मंगळसूत्र खरेदी केलं होतं म्हणजे नक्कीच त्याचं लग्न झालं असणार. आणि मग ते या दृष्टीने पुढचा तपास करायचं ठरवतात. तर दुसरीकडे ती काजल मंगळसूत्र घालून बसलेली असते, पण जेव्हा विशाल तिथे येतो तेव्हा ती पटकन मंगळसूत्र लपवते. पण विशालने ते बघितलेलं असतं. तो काजलला विचारतो की हे सगळं काय आहे. त्यावर काजल म्हणते की लग्न झालेल्या बायका मंगळसूत्र घालतात, म्हणून मी सुद्धा घातलं आहे. जरी आपण लपून सगळ्यांपासून लग्न केलं असेल तरी या देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आपलं लग्न झालंय. आणि त्यावर विशाल म्हणतो की सगळ्यांपासून लपून लग्न केलंय ना आपण, मग आता तुला हे जगाला सांगायची काय गरज आहे. आणि तो काजलच्या गळ्यातून मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करतो, पण ती त्याला मंगळसूत्राला हातही लावू देत नाही. पण विशालही ऐकत नाही, तो तिच्यावर जबरदस्ती करत ते मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करतो, पण काजल त्याला तसं करू देत नाही. त्यामुळे तो काजलला खाली ढकलून देतो. मात्र त्यानंतर त्याला त्याची चूक लक्षात येते. तो काजलची माफी मागतो आणि तिला समजावतो की जर ही गोष्ट राघवला समजली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो. मात्र काजल रडतच स्वतःशी म्हणत असते की काही असलं तरी विशालने माझ्यासोबत लग्न केलं आहे आणि त्याला मी माझ्यापासून कोणालाच दूर करू देणार नाही. आणि मग त्यानंतर ती पर्समधून तिचा आणि विशालचा लग्न झालेल्या दिवशीचा फोटो काढते. आणि मग ती म्हणते की आता मला सिंधूला सांगायलाच हवं की विशालचं आणि माझं लग्न झालं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरी आणि विशाल दुकानात जाण्यासाठी निघालेले असतात, पण विशालला अचानक एक गोष्ट आठवते आणि मग तो पटकन तेथून निघून जातो. तर दुसरीकडे गौरी सिंधूला फोन करते. ती सिंधूला सांगते की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, मी तुमच्या घरी येते. आणि त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघव अन्वी लपत छपत विशालच्या घरी पोहोचतात आणि मग त्यानंतर त्याच्या विरोधात काही पुरावा सापडतोय का हे शोधत असतात. आणि त्यावेळी त्यांना तिथे त्याच्या लग्नाचा फोटो सापडतो. मात्र त्या फोटोमध्ये काजलचा चेहरा व्यवस्थित दिसत नसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.